इगतपुरी तालुक्यातील दामणगाव खेडबैरव परिसरात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. या पार्श्वभूमीवर युवासेनेचे प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी दामणगाव गटाची पाहणी केली होती. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान डोळ्यात पाणी आणणारे असून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली. पुण्याच्या दिशेने जाऊ, कारण जो पाऊस झालेला आहे आपल्याला आठवत असेल, आम्ही विधानभवनाचं जेव्हा अधिवेशन होतं तेव्हा पण मागच्या वेळी देखील हेच ओरडत होतो आणि सरकारला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की ओला दुष्काळ जाहीर करा. तेव्हा पण परिस्थिती अशीच होती. मला वाटतं पुन्हा एकदा परिस्थिती महाराष्ट्रात तेवढंच संकट आलेलं आहे. एवढंच सांगायला आलं की शिवसेना तुमच्या सोबत आहे, संकट काळी आपल्या शेतकरी बांधवांसोबत आहोत, आम्ही अन्नदात्यांसोबत आहोत. घाबरू नका, धीर सोडू नका आणि स्वतःचं काही बरं वाईट करू नका. जे काही करायचं असेल आपण करण्याचा प्रयत्न करू आणि या सरकारला देखील भाग पाडू की शेतकऱ्यांचं ऐकलंच पाहिजे. कारण आपण बघा, आता सगळीकडे मी फिरत आहे, कुठेही सरकार म्हणून काही दिसत नाही. एक तर घटनाभाय सरकार, खोके स्वतःसाठी घेतलेत पण शेतकऱ्यांना कुठेही काही मिळालेलं नाही. आणि म्हणून एवढंच सांगायला आलोय मी की आता माझ्या हातात तर देण्यासारखं काही नाही, पण मी आलोय तुमच्या सोबत उभं राहायला, कांद्याला कांदा लावून उभं राहायला आलेलं आहे. आणि घाबरू नका, स्वतःचं बरं वाईट काय करायचं नाही, ही पहिली आपण शपथ घेतली पाहिजे. आणि अनेक लोकांना तुम्ही जे जे तुमच्या टच मध्ये असतील त्यांना सांगा. ठीक आहे, आपण ही संकट येत असतात, संकट जात असतात, लढा आपण द्यायचा आहे आणि ते आपण एकत्र राहू. खंडराव जनकर यांनी या निवेदनाचा विषय खंडराव जनकर यांनी निवेदनाचा आशय विशद केला. आज युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाचा ओला दुष्काळ दौरा नाशिकमध्ये केला. त्यामध्ये धामणगाव खेड गटातर्फे शिवसैनिकांनी त्यांना ह्या भागामध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाच्या ह्याच्यामध्ये त्यांना निवेदन दिले आणि आदित्य साहेबांनी शेतकऱ्यांना एक विनंती केली आहे की शिवसेना शेतकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी उभी आहे, कोणत्याही टोकाचा निर्णय घेऊ नये. आदित्य साहेबांनी दिलेल्या शब्दांमुळे शेतकरी राजा थोडा सुखावलेला आहे आणि दिलेल्या निवेदनाचा आवाज विधानसभेमध्ये येत्या अधिवेशन हिवाळी अधिवेशनामध्ये प्रकर्षाने मांडू आणि शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांनी दिले. यावेळी विभागातून टाकेत, धामणगाव, खेड विभागातून शेतकरी मोठ्या प्रमाणात आणि शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या प्रसंगी उपतालुका प्रमुख हरिभाऊ वाजे, जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोकरे, गडप्रमुख साहेबराव झनकर, कैलास गाडवे, मोहन बरे, सुदाम भोसले, सभापती रंगनाथ कचरे, शिवाजी काळे, भीमराव साबळे, राजाभाऊ घोरपडे उपस्थित होते. लक्ष्मण सोनवणे, दिशानुज, बेलगाव कुरे, इगतपुरी.